नागपुरातील रेशीमबाग येथील शिवसेना भवन समोर शिवसैनिकांनी आंदोलन करत आक्रोश व्यक्त केलाय. यावेळी अनेक शिवसेना कार्यकर्ते तसेच शिवसैनिक उपस्थित होते, तर यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेचे 36 आमदारांनी बंद पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक वक्तव्य केले होते, तर आता शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत आणि अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे समर्थनार्थ आंदोलने केले जात आहे. त्याचबरोबर नागपुरातील रेशीमबागमधील शिवसेना भवनसमोर कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भातील नितीन देशमुख सोडून शिवसेनेचे आणि शिवसेना समर्थित आमदार शिंदेसोबत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीकडे मोठ्या नेत्यांनी पाठ दाखवली आहे. नागपुरात आज शिवसैनिकांनी एकत्रित येत आंदोलन केले व आक्रोश व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही संपूर्ण जे काही आज परिस्थिती या संपूर्ण शिवसेनेवर आहे, आम्ही सर्व जुने शिवसैनिक नागपूरचे संपूर्ण लोक आम्ही आजपर्यंत जो पक्षाचा आदेश राहिला, जो मातोश्रीचा आदेश राहिला, तो आजपर्यंत पाळलेला आहे. याच्या आधी असे प्रसंग आले तेव्हाही आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत होतो. आजही अशा प्रकारचं वातावरण आहे हे सांगण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उभो आहोत की आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत आहोत. आणि काल ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी एक चर्चा त्या शिवसैनिकासोबत त्या आमदारांसोबत बोलण्याचं त्यांनी जे केलेलं म्हटलेलं आहे, आम्ही संपूर्ण शिवसैनिकाची इच्छा आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजून इतरही जे आमदार आहेत त्यांनी परत यावं, माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करावी आणि एकत्र येऊन काम करावं अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि जो काही चर्चेमध्ये होईल, जो काही मार्ग निघेल, परंतु आम्ही संपूर्ण मातोश्री आणि पक्षप्रमुख जे म्हणेल त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि त्यांच्या सोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.